तर आज आपण जाणार आहोत एका जलदुर्ग समुद्र किल्ल्यावर जवळपास 500 वर्ष जुना पोर्चुगीज यांचा हा ओरलई किल्ला। तर नमस्कार मंडळी, मी तुमचा संजोत धरणकर पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय। तर आज आपण जाणार आहोत कोरले किल्ल्याला। तर आता रेवडंडा साळाव ब्रिज वर आहेत आणि ही हा ब्रिज कुंडलिका नदीवर आहे आणि आपल्याला आता राईट साईडला कोरले किल्ल्यावर जायचं आहे आणि हा इकडे लेफ्ट साईडला रेवडंडा बीच आहे। तर चला पहिले आपण आता कोरले किल्ल्यावर जाऊया। तर पोलीस चौकीपासून आपण राईट मारलंय आणि बघा किल्ला दिसेल तुम्हाला। तर समोरचा रस्ता मुरुड जंजिऱ्यावर जाण्यासाठी आहे आणि इकडून तुम्ही राईट टर्न मारा, इकडून मग इकडून तुम्ही कोरले गावामध्ये पोहोचाल आणि इथूनच गावातूनच कोरले किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे। तर इकडून वरती जाण्याचा मार्ग आहे आणि हा रस्ता खूप छोटा आहे, म्हणजे दोन गाड्या आल्या तरी थोडाफार इश्यू होऊ शकतो। तर गडावर चढण्यासाठी दोन मार्ग आहेत। आता आपण आलोय इकडून आलोय, म्हणजे हा लाईट हाऊसचा मार्ग आहे आणि एक पाटून मार्ग आहे, पण मी सजेस्ट करेन का या मार्गानेच या, इकडे पार्किंगसाठी पण जागा आहे। आणि पहिले तर लाईट हाऊसमधून पायऱ्यांचा रोड होता, आता त्या लोकांनी कोविडच्या सिच्युएशनपासून बंद केलाय आणि आता आपल्याला हा गड चढून जायला लागतं वर। तर जास्त मोठा ट्रेक नाही आहे, फक्त 10 ते 15 मिनिटाचाच फक्त ट्रेक आहे, गड जवळच आहे। तर तुम्हाला हा दिसत पण असेल, गड लगेच जवळच आहे। तर हा बघा लाईट हाऊस आहे आणि इकडे पार्किंग केली आपण आणि इथे हा लाईट हाऊस आहे, आता वर चढूया। तर पायऱ्यांच्या जवळ आता पोहोचलेलोच आहे। तर तुम्हाला मार्ग वगैरे सांगितलेत मी, पाटीकोरले किल्ल्याचा गेट दिसतोय, तर चला जाऊया आतमध्ये। तर हा एक गेट आहे, गेटमधून आतमध्ये जाऊया आपण। तर आता आपण या एंट्रन्समधून आतमध्ये आलो। तर या गडाचे दोन भाग आहेत, साईडला एक द्वार आहे आणि एक राईट साईडला द्वार आहे। तर आपण पहिले लेफ्ट साईडचं एक्सप्लोअर करूया आणि नंतर आपण पुन्हा राईट साईडला जाऊया। तर मस्त शांत वातावरण आहे, थंडगार। तर आता आम्ही 10 वाजता आलोय ऑलमोस्ट। तर ह्या गडाची टायमिंग 9 ते 5 आहे संध्याकाळपर्यंत, तर या टायमामध्येच तुम्ही या, नाहीतर 5 च्या नंतर गड बंद होतात। तर मी आता लेफ्ट साईडला आलोय किल्ल्याच्या, तर तुम्हाला पूर्ण आता लेफ्ट साईडचा पोर्शन दाखवतोय। तर आपण आता गडाच्या एकदम खाली जाऊया। तर इकडे माझ्यासोबत संकल्प पण आहे, त्याच्यासोबत आपण जाऊया। तर आता विंटरचा सीझन चालू आहे, तर आता हे झाडं वगैरे पावसामध्ये वाढलेली ते अजून हे झाली नाही आहेत आणि आता एकदम गडाच्या खाली जाऊया, म्हणजे इथे बोट्सला वगैरे पार केलेलं जातं। रस्ता पूर्ण एकदम झाडांनी पूर्ण घेरलेला आहे, चालायला थोडा त्रास होतोय, बाकी काय नाही। पूर्ण गडावर आता पूर्ण गवत वाढलेलं आहे इकडे इकडे तिकडे, पण आपल्याला तोफा वगैरे काही दिसत नाहीये, पण हार्डली एक मला तोफ दिसलेली आहे, तुम्हाला दाखवतो। तर इकडे तोफ आहे, पूर्ण झाडामध्ये लपलेली होती, तर आणखीन एक तोफ भेटलेली आहे आपल्या इकडे, इकडे दाखवली आहे, हे बघा तोफ। इकडे क्रमांक 21 दिलाय, म्हणजे 21 वगैरे असतील तोफा, ते माहिती नाही, आपण जास्त दिसत नाहीत। तर इकडे अशी तोफ ठेवली आहे काय, आपण या खिडकीतून बघा दिसतंय, तर कुठला येणारा मित्र असो या शत्रू असो, ही तोफ त्याला नक्की सोडवेल, तर अशा विचाराने या तोफा ठेवल्या जात होत्या। तर अजून आपण बघूया खाली काय आहे। तर इकडे पायऱ्या आहेत थोड्याफार, जेव्हा येत असाल तुम्ही नीट सांभाळून या। तर आता आपण त्या गडावरून खाली उतरलोय आणि आता एकदम शेवटच्या टोकावर आलोय जवळजवळ, आता आपण तोफ बघायला जाऊया इकडे।
तर आपण फक्त आपण लेफ्टचा लेफ्ट पोर्शनच आपण एक्सप्लोअर केलंय, अजून राईट साईडला पण जायचंय, तिकडे पण जाऊया लगेच. तर इकडे किल्ल्याची सगळ्या भिंत आहेत अशी, आणि हा शेवटचा टोक आहे लास्ट. पाठीमागे गोळा बारूद ठेवण्याची जागा इकडे आतमध्ये एकदम थंड जागा आहे, कारण का दारू बारूद असेल तर त्याला थोडंफार गरम झालं तरी फुटून जातं, म्हणून इकडे थंड वातावरणात ठेवलेलं असतं. इकडे तर फायनली आपण गडाच्या एकदम शेवटच्या भागावर आलोय. तर इकडे बघू शकता तोफा आहेत, चारीच्या चारी कॉर्नरला तोफा आहेत, आणि ही वेगळीच आकृती, याला क्रॉस बॅटरी किंवा सांताक्रूज असं बोलतात. आणि इकडे दाखवतो एकदम कॉर्नरला समोरच चार तोफा आहेत, इकडे पूर्ण एकदम सर्कल राऊंड मध्ये दाखवलेलं. इकडे ही बघा, ही पहिली तोफ, इकडे दुसरी आहे ते झाडामध्ये दिसत नाही, तिसरी आणि इकडे चौथी. तर आपण एकदम गडाच्या एकदम खाली टोकावर आले तर समोर एकदम समोर लोक मच्छीमारी करतात, इकडे समुद्राच्या किनाऱ्यावर मच्छी पण चांगली भेटते. आणि समोरून येणारा कुठलाही शत्रू असो या तोफेपासून वाचू शकत नाही, कारण का तोफा एकदम समोरच पॉइंटेड आहेत. तर समोर तुम्हाला इकडे दिसत नसेल पण त्या समोरच आपला रेवडंडा किल्ला आहे, आपण पण तिकडे पण जाणार आहोत नंतर. नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तिकडे गेलेला बघाल. आणि इकडे खालीच द्वार आहे, हा द्वार. आणि हे बंदर आहे माझ्या इकडून जे होडांना वगैरे एंट्रीज देण्यासाठी बनवलेलं. जर समुद्रातून येणाऱ्या होड्या वगैरे असेल तर त्यांना इकडून प्रवेश होता. आणि इकडे देवस्थान आहे, गडांचे देवांचे फोटो वगैरे आहेत इकडे. तर चला आपण आतमध्ये जाऊया, इकडून एंट्री करूया. ना वर चढायला त्रास होतोय, एकदम झाडांपासून काही दिसत नाहीये रस्ता. चला नीट. तर गडावर मस्त एक आपला कुत्रा भेटलाय. तर प्रत्येक गडावर असे प्राणी असतात. आपल्या विसापूरच्या ब्लॉग मध्ये आपण तुम्ही बघितलं असेल, आपण गडाच्या शेवटपर्यंत ते आपल्या सोबत होते. गडावरची डावी बाजू सर्व फिरून झाली आणि आमच्या सोबत एक गंमत झाली, गडाचे प्रवेशद्वार सर्व बंद झाले. आता गाईज इथे 5 वाजेपर्यंतच दरवाजा उघडे, नाही तर पूर्ण दरवाजा बंद होऊन जातो. इकडे लॉक लावलाय तर गड पूर्ण टायमातच बंद होतो, ते पूर्ण घोषणा वगैरे नाही देते आधी, पण हे थोडं बघायला पाहिजे होतं. तर गडाची उजवी बाजू अजून शिल्लक आहे, लवकरच पार्ट 2 येतोय. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आमचे ब्लॉग बघत राहा.